गेल्या काही वर्षात दिव्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली. लोकसंख्या वाढल्यामुळे इथल्या प्रभागांची संख्या ही 2 वरून थेट 11 वर पोहोचली आहे. आणि लोकसंख्या वाढल्यामुळेच दिवा हे समस्यांचं माहेर घर बनलंय. अनधिकृत बांधकामांचं शहर, डंपिंगचं शहर, रस्ते नसलेलं शहर आणि सुरक्षा राम भरोसे असलेलं शहर म्हणजे दिवा, अशी दिव्याची आजची ओळख बनली आहे. या समस्यांकडे पूर्वी राजकीय पक्ष लक्ष देत नव्हते, मात्र आता प्रभाग वाढल्यानं या शहराचं राजकीय महत्व वाढलंय. कधी नव्हे ते दिवा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिवा शहराला फक्त भेट नाही तर आश्वासनांचा पाऊस पडत दिवा स्वप्न दाखवलंय. तर काँग्रेस नेते नारायण राणेंनीही त्यांच्या ठाण्यातल्या प्रचाराचा शुभारंभ दिव्यातूनच केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर चक्क ठाण्यात सभाच घेणार नाही असं जाहीर करून ठाण्याऐवजी दिव्यात सभा घेणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता विरोधकांनी मनसेवर चांगलंच तोंडसुख घेतलंय. दिव्याला महत्व हे गेल्या अनेक वर्षापासून होतं, ते फक्त शिवसेनेच्या माध्यमातून होतं. तिथे वाढ कमी असली तरी शिवसेना सतत त्या ठिकाणी काम करत होती. परंतु आता वाढ 11 झाल्यात, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक बनवण्यासाठी सर्व दिग्गज नेते म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा मनसेचे नेते असतील ते या ठिकाणी मिळून मीटिंग घेतात. स्वप्न पडायला लागले आहेत का दिव्यामधले 11 च्या 11 नगरसेवक निवडून आले का ठाणे महानगरपालिकेचा महापौर त्यांचा होईल, ते स्वप्न त्यांचं मुंगेरीलालची स्वप्न आहे. तर याआधी दिव्यात राज्यातील मोठ्या नेत्यांपैकी एकमेव नेते राज ठाकरे यांनीच फक्त भेट दिली होती आणि त्यांनी दिव्यात पुन्हा येऊन दिव्यातील अंधार दूर करणार असं राज ठाकरे बोलले होते. त्यामुळे त्यांनी दिव्याकडे मोर्चा वळवला. मनसेचे नेते मात्र ठाण्यात सभेकरता परवानगी मिळत नसल्याचा दावा करतायत. ठाण्यात सुद्धा प्रयत्न चालू आहेत. ठाण्यात ज्या मैदानामध्ये आम्ही सभा मागितली होती ते शांतता झोन असल्यामुळे, सायलेंट झोन असल्यामुळे तिकडे नाकललं आहे. ठाण्यात आमचा प्रयत्न चालू आहे मैदान मिळवण्याचा. आज दिव्याची जी काही परिस्थिती आहे, सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं दिव्याखाली अंधार, त्यावरून स्पष्ट होतं सन्माननीय राजसाहेबांची तोफ इथे येऊन धडाडू दे मग बघा. दिवा शहरात निवडणूक प्रचारासाठी का होईना मुख्यमंत्री आले, आम्हाला निवडून द्या, दिवा शहराचा विकास करतो असं आश्वासन त्यांनी दिलं. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही दिव्यावरच भर दिलाय. एकंदर भाजप काय, मनसे काय आणि शिवसेना काय, सर्वच पक्षांचा डोळा आहे तो दिव्यातील 11 प्रभागांवर. एका पक्षाला एक गठ्ठा मतदान देण्याचा दिव्याचा इतिहास आहे. हा इतिहास यावेळी कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडतो ते 23 फेब्रुवारीला स्पष्ट होईल. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.